नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ॲटमॉस्फिअर विषयी संपूर्ण माहिती हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे कारण की बऱ्याच एक्झाममध्ये याच्याविषयी खूप प्रश्न विचारले जातात म्हणून काय करायचं आहे तुम्हाला या लेक्चरला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर चला या व्हिडिओ मध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहे ते बघूया तर व्हाट इज अॅटमॉस्फिअर म्हणजे ॲटमॉस्फिअर काय आहे नेमकं त्याच्याविषयी बघणार आहे त्याची डिफिनेशन बघणार आहे आणि त्याचा कन्सेप्ट बघणार आहे त्यानंतर कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फिअरचं कंपोजिशन कसं झालेलं आहे त्याच्याविषयी बघणार आहे त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फेअर बघणार आहे त्यानंतर ॲग्रिकल्चर एम आए पी एस सी आणि आय बी पी एस एफ ओमध्ये मध्ये विचारलेले क्वेश्चन कशा प्रकारचे विचारतात ते क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये बघण्याचा आपण प्रयत्न करूया तर हा सर्व लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय सोपा टॉपिक आहे या सोप्या टॉपिकला तुम्ही चांगल्या पद्धतीनं जर घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला हमखास गुण मिळण्याचे चान्सेस असतात तर चला आता मग या लेक्चरला आपण सुरू करूया तुम्हाला काय करायचं आहे तर सुरुवातपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण की मधामध्ये काय होते बऱ्याचदा लेअरवरती क्वेश्चन आलेले असतात किंवा कंपोजिशनवर आलेला असतो कंपोजिशनवर तर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत कार्बन डायऑक्साईडच्या कंपोजिशनवर आय बी पी एची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत असेलच तर चला बघूया आता आपण नेमकं ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकं काय असते तर बघा सुरुवातीला आपण ॲटमॉस्फिअरची डेफिनेशन बघूया तर बघा ॲटमॉस्फिअरची डेफिनेशन काय आहे ॲटमॉस्फिअर इज कलरलेस टेस्टलेस अँड ऑर्डरलेस मिक्सचर ऑफ गॅसेस सराउंड द अर्थ म्हणजे काय पृथ्वीच्या भोवती असलेलं जे गॅसेसचं मिक्सचर आहे मग हे गॅसेस कसे आहेत कलरलेस आहेत म्हणजे त्यांना रंग नाही त्यानंतर टेस्ट लेस आहेत म्हणजे त्यांना चव नाही आणि ऑर्डर लेस आहेत म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा वास नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा वास नसणारे कलर नसणारे आणि चव नसणारे जे गॅसेस असतात यांचं एक मिक्सचर असते आणि हे मिक्सचर कुठं असते पृथ्वीच्या अवतीभोवती असते मग अवतीभोवती म्हणजे काय सराउंडला असते मग सराउंडला असलेल्या या गॅसेसच्या मिक्चरला काय म्हणायचं ॲटमॉस्फियर म्हणायचं म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं काय ॲटमॉस्फिअर काय गॅसेसचं एक मिक्सचर आहे मग हे गॅसेस कसे असतात हे गॅसेस कलरलेस असतात टेस्टलेस असतात आणि सांगायचं झालं तर ऑर्डरलेस असतात मग असं कलरलेस ऑर्डरलेस गॅस गॅसेस जे असतात हे गॅसेस काय असतात पृथ्वीच्या सराउंड असतात मग हे मिक्सचर जे आहे गॅसेसचं पृथ्वीच्या सराउंडला याला काय म्हणायचं ॲटमॉस्फियर म्हणायचं परत एकदा डेफिनेशन बघा ॲटमॉस्फियर इज द कलरलेस टेस्टलेस अँड ऑर्डरलेस मिक्सचर ऑफ गॅसेस सराउंड द अर्थ त्याला काय म्हणायचं ॲटमॉस्फिअर म्हणायचं मग आता हे ॲटमॉस्फिअर आहे नेमकं कित कुठपासून कुठपर्यंत तर बघा ॲटमॉस्फिअर एक्सटेंड फ्रॉम अर्थ सर्फेस आ, आ, टू आ, अप अप टू वन हं वन थाऊजंड सिक्स हंड्रेड किलोमीटर म्हणजे काय पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सोळाशे किलोमीटरपर्यंत ॲटमॉस्फियर काय झालेला आहे एक्सटेंड झालेलं आहे मग याच्यामध्ये काय नाईंटी नाईन पर्सेंट जे मास असेल ॲटमॉस्फियरचं काय नाईंटी नाईन पर्सेंट जे ॲटमॉस्फिअरचं मास असेल हे फक्त चाळीस किलोमीटरच्या अंदरच सामावलेलं आहे काय नाइंटी नाईन पर्सेंट ऑफ मास ऑफ ॲटमॉस्फियर इज कन्सिस्ट विथिन फोर्टी किलोमीटर ऑफ ॲटमॉस्फिअर म्हणजे काय चाळीस किलोमीटरच्या आतच ॲटमॉस्फिअरचं नाईंटी नाईन पर्सेंट मास्क काय झालेला आहे कम्प्रा कन्सिस्ट झालेलं आहे तर हे काय झालं ॲटमॉस्फियर झालं आता ॲटमॉस्फिअर म्हणजे नेमकं काय तुम्हाला समजलं असेल तर कलरलेस टेस्टलेस अँड ऑर्डरलेस मिक्सचर ऑफ गॅसेस सराउंड द अर्थ इज कॉल ॲटमॉस्फिअर मग आता ॲटमॉस्फिअर आपण बघितलं मग ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला आता नेमकं काय बघायचं आहे त्याचं कम्पोजिशन बघायचं मग ॲटमॉस्फियरमध्ये काय असतात वेगवेगळे गॅसेस असतात आपण स्टार्टिंगला सांगितलं कलरलेस टेस्टलेस अँड ऑर्डरलेस ऑडरलेस और, मिक्सचर ऑफ गॅसेस मग आता हे गॅसेस नेमके कोणते आहे मग याच्यामध्ये नायट्रोजन असते ऑक्सिजन असते ऑर्गॉन असते क्रिप्टॉन असते झेनॉन असते ऑ ओझोन असते त्यानंतर मिथेन असते हेलियम असते हायड्रोजन असते नायट्रस ऑक्साईड असते अशा प्रकारचे विविध प्रकारचे काय असतात गॅसेस असतात मग या गॅसेसचं नेमकं कम्पोजिशन आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये किती आहे हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे तर हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो कंपोजिशनचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे कारण कार्बन डाइऑक्साइड वर आणि नायट्रोजन वर बऱ्याचदा एक्झाम मध्ये पेपर मध्ये काय विचारलेला हा प्रश्न विचारलेला आहे तर या टॉपिकला काय करा का आता या पॉइंटला तुम्ही लक्षपूर्वक ऐका का तर बघा तर सर्वात जास्त अॅटमॉस्फेअर मध्ये आता आपण कंपोजिशन बघत आहे हा तर सर्वात जास्त अॅटमॉस्फेअर मध्ये काय असते तर सर्वात जास्त अॅटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन असते एक ध्यानात ठेवायचं ॲटमो ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त अमाऊंट कोण्या वायूचा आहे किंवा कोण्या गॅसेस आहे तर ते नायट्रोजनचं असते मग नायट्रोजनचं अमाऊंट किती असते तर सेवन्टी एट पॉईंट झिरो एटी एट पर्सेंट काय नायट्रोजनचं पर्सेंटेज किती आहे सेवन्टी एट पॉईंट झिरो एटी एट पर्सेंट बाय व्हॉल्यूम असते त्यानंतर दोन नंबरचा जो वायू असतो दोन नंबरचा जो गॅस असतो तो असतो ऑक्सिजन मग ऑक्सिजन किती पर्सेंटेज असतो तर ट्वेंटी पॉईंट नाईन फोर एट पर्सेंट बाय व्हॉल्यूम हे ध्यानात ठेवायचं म्हणजे ॲव्हरेजमध्ये सांगायचं झालं तर ट्वेंटी वन पर्सेंट काय असतो याच्यामध्ये ऑक्सिजन असतो त्यानंतर तीन नंबरमध्ये असतो ऑर्गॉन असतो मग ऑर्गॉन किती असतो तर झिरो पॉईंट नऊशे तीस पर्सेंट असतो त्यानंतर जो चार नंबरचा कार्बन डायऑक्साईड हा बऱ्याचदा आलेला आहे कार्बन डायऑक्साईड मग कार्बन डायऑक्साईडचं पर्सेंटेज किती आहे तर कार्बन डायऑक्साईडचा पर्सेंटेज असतो झिरो पॉईंट झिरो ते तीस म्हणजे झिरो पॉईंट झिरो थर्टी थ्री पर्सेंटेज बाय वालो काय आहे कार्बन डायऑक्साईड असतो त्यानंतर अदर मग अदर गॅसेस असतात मग अदर गॅस गॅसेस हे ट्रेस अमाऊंटमध्ये असतात म्हणजे फार कमी प्रमाणात असतात मग अदर गॅसेसमध्ये कोणते कोणते गॅसेस आहे त्याच्यामध्ये हेलियम आहे हायड्रोजन आहे मिथेन आहे ओझोन आहे त्यानंतर क्रिप्टॉन आहे झेनॉन आहे त्यानंतर अजून जर सांगायचं झालं याच्यामध्ये तर अजून बरेचसे असे गॅसेस असतात हे गॅसेस कसे असतात एकदम ट्रेस अमाऊंटमध्ये असतात तर सगळ्यात इम्पॉर्टंट गॅसेस कोणत्या आहेत तर नायट्रोजन तर नायट्रोजन किती पर्सेंटेज सर्वात जास्त असतो किती पर्सेंटेज असतो सेवेंटी एट पॉईंट झिरो एटी एट पर्सेंट ऑक्सिजन किती पर्सेंटेज आहे तर ऑक्सिजन हा ट्वेंटी पॉईंट नाईन फोर एट पर्सेंट बाय वालून त्यानंतर काय असतो ऑर्गॉन असतो ऑर्गॉन किती असतो झिरो पॉईंट नाईन थ्री झिरो पर्सेंट त्यानंतर काय असतो कार्बन डायऑक्साईड मग कार्बन डायऑक्साईड किती पर्सेंटेज आहे तर झिरो पॉईंट झिरो थर्टी थ्री पर्सेंट त्यानंतर अदर ट्रेस अमाऊंट जे असतात ते बघितले आपण ऑर्गॉन झेनॉन त्यानंतर ओझोन मिथेन हेलियम त्यानंतर हायड्रोजन ऑक्साईड अशा प्रकारचे वायूसुद्धा असतात हे काय आहे कंपोजिशन आहे त्या कंपोजिशनमध्ये कार्बन डायऑक्साइड झिरो पॉईंट झिरो थर्टी थ्री पर्सेंट हा एस ए एफ ओमध्ये विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर नायट्रोजन हा ॲग्रिकल्चर एम पी एस सीमध्ये विचारलेला आहे की ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त पर्सेंटेज कोणत्या गॅसचं असते तर ते कोणा असते नायट्रोजनचं आता ध्यानात ठेवायचं की सर्वात जास्त अमाऊंट कशाचं असते नायट्रोजनचं असते त्यानंतर किती असते सेव्हन्टी एट पॉईंट झिरो एटी एट पर्सेंट असते त्यानंतर जर आपण एखादं प्युअर एअरचं जर सॅम्पल घेतलं काय घेतलं जर आपण प्युअर एअरचं सॅम्पल घेतलं तर मग या प्युअर एअरच्या सॅम्पलमध्ये या गॅसेसचं कम्पोजिशन नेमकं कसं असणार आहे ॲव्हरेजमध्ये तर बघा गॅसेसचं कम्पोजिशन ॲव्हरेजमध्ये काय असणार आहे तर या प्युअर एअरमध्ये नायट्रोजन असणार आहे सेवन्टी एट पर्सेंट त्यानंतर ऑक्सिजन असणार आहे ट्वेंटी वन पर्सेंट त्यानंतर आपला कोण आहे ऑर्गन आहे ऑर्गन किती असणार आहे झिरो पॉईंट नाईन पर्सेंट त्यानंतर काय कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड असणार आहे याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट त्यानंतर अदर ट्रेस एलिमेंट जे आपण अगोदर बघितले हे सुद्धा एलिमेंट याच्यामध्ये असणार आहे अशा प्रकारचे काय याच्यामध्ये मग हे ट्रेस एलिमेंट कोणते आहेत ते सुद्धा माहीत असायला पाहिजे निऑन आहे क्रिप्टॉन आहे त्यानंतर काय आपला मिथेन आहे त्यानंतर आपला ओझोन आहे त्यानंतर हेलियम आहे हायड्रोजन आहे त्यानंतर नायट्रस ऑक्साईड आहे अशा प्रकारचे सुद्धा एलिमेंट जे गॅसेस आहेत हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये बघायला मिळतात हे काय झालं कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर झालं म्हणजे ॲटमॉस्फिअरचं कंपोजिशन कसं आहे तर मग ॲटमॉस्फिअरचं कंपोजिशन या प्रकारचं आहे तर ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त जो अमाऊंट असतो तो गॅस असतो नायट्रोजन सेवन्टी एट पॉईंट झिरो एटी एट पर्सेंट त्यानंतर दोन नंबरला असतो ऑक्सिजन ट्वेंटी पॉईंट नाईन फोर एट पर्सेंट त्यानंतर तीन नंबरला असतो आर्गॉन झिरो पॉईंट किती नाईन थ्री झिरो पर्सेंट त्यानंतर असतं कार्बन डायऑक्साईड झिरो पॉईंट झिरो थर्टी थ्री पर्सेंट त्यानंतर अदर गॅसेस असतात ते ट्रेस अमाऊंट हे एकदम इम्पॉर्टंट टॉपिक हा याचा तुम्हाला स्लाइडचा स्क्रीनशॉट सुद्धा काढला तरी चालेल चला आता या स्लाईडमध्ये आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर मग ॲटमॉस्फिअरचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे मग कोणत्या बेसवर हे ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर काय झालेलं आहे डिवाईड झालेला आहे तर बघा ॲटमॉस्फिअरचं जे स्ट्रक्चर आहे टेम्परेचरच्या डिफरन्सच्या बेसवरती काय झालेलं आहे डिवाईड झालेलं आहे म्हणजेच काय ॲटमॉस्फिअर इज डिवायडेड टू फोर लेअर ऑन द बेस ऑफ डिफरन्स इन टेम्परेचर म्हणजे जसं जसं टेम्परेचर वाढेल किंवा कमी होईल याच्या बेसवर ॲटमॉस्फिअरचं डिफरन्स म्हणजे ॲटमॉस्फिअरचं डिव्हिजन किती भागात झालेलं आहे चार भागात झालेलं आहे मग ते फोर जे भाग आहेत म्हणजे जे लेअर्स आहेत त्याला स्ट्रॅटा सुद्धा म्हणतात म्हणजे स्ट्रॅटा म्हणजेच काय लेअर असते म्हणजे काय इज डिवायडेड टू फोर स्ट्रॅटा ऑर फोर लेअर मग त्या फोर लेअर कोणत्या कोणत्या आहेत मग त्या फोर लेअर आपल्या समोर आहेत तर कोणत्या आहे ते स्ट्रोपोस्पेअर असते त्यानंतर स्ट्रॅटोस्पेअर असते तीन नंबरची मेजोस्पेअर असते आणि चार नंबरची आपली थर्मोस्पेअर असते या चार लेअर कशाच्या आत ॲटमॉस्पियरच्या मग आता हे चारही लेअर आहेत हे अशा अंदाजे लेअर असतील का नाही तर मग त्या दोन्ही त्या लेअर कशा झालेल्या असतील सेपरेट झालेले असतील मग हे सेपरेट जिथं जिथं होत असतात त्याला ट्रान्झिशन ऑफ लेअर म्हणतात म्हणजे दोन लेअर सेपरेट करणारी जी लेअर असते त्याला ट्रान्झिशन लेअर म्हणतात मग आता सर्वात खालची लेअर कोणती आहे तर सर्वात खालची लेअर आहे आपली ट्रोपोस्पेयर मग ट्रोपोस्पियर इज सेपरेटेड फ्रॉम कोचापासून सेपरेट झालेली आहे स्ट्रॅटोस्पियरपासून मग ज्या लेअरनं सेपरेट होत असते त्या लेअरला त्या ट्रान्झिशन लेअरला काय म्हणायचं काय म्हणायचं तिला ट्रोपोस्पॉज म्हणजे ट्रोपोस्पियर पॉज होणार आहे तिथं थीता, आणि तिथून काय सुरू होणार आहे स्ट्रॅटोस्पियर सुरू होणार आहे मग स्ट्रॅटोस्पियर आणि मेझोस्पियर या दोघांमध्ये एक लेअर असणार आहे म्हणजेच काय आता इथं स्ट्रॅटोस्पियर पॉज होणार आहे म्हणजे तिथं थांबणार आहे तिथून कोण सुरू होणार आहे मेझोस्पियर सुरू होणार आहे म्हणजे इथं स्ट्रॅटोस्पियर पॉज होते म्हणून त्याला स्ट्रॅटोस्पॉज म्हणतात त्यानंतर मेझोस्पियर आणि थर्मोस्पियर यांच्यामध्ये एक ट्रान्झिशन लेअर असते म्हणजे हेच जे मेझोस्पियर आहे थर्मोस्पेयर आहे हे लेअर काय होणार आहे सेपरेट होणार आहे मग सेपरेट करणारी जी ट्रान्झिशन लेअर आहे मग इथं काय झाली मेझोस्पियर काय झाली पॉझ झाली म्हणजे मेजोस्फेअर तिथं थांबणार आहे आणि तिथून थर्मोस्पियर सुरू होणार आहे म्हणजेच काय त्याला म्हटलं जाते आपल्याला मेझो स्पॉज म्हणजे अशा प्रकारे हे चार लेअर आहेत म्हणजे अॅटमॉस्पेअरच्या लेअर किती आहेत तर चार आहेत सर्वात पहिली लेअर कोणती आपली ट्रोपोस्फियर दुसरी लेअर कोणती आपली स्ट्रॅटोस्फियर तिसरी लेअर कोणती आपली मेझोस्पियर आणि चौथी लेअर कोणती आहे थर्मोस्फियर आणि हे लेअर कशाने सेपरेट झालेले आहे ट्रान्झिशन लेअरना तर सर्वात पहिली ट्रान्झिशन लेअर ट्रोपोस्पॉज ते सेपरेट करते ले आणि ले दुसरी आपली ट्रांजिशन लेअर आहे ट्रॅटोस्पॉज ते स्ट्रॅटोस्पॉज आणि मेझोस्पेयर स्ट्रॅटोस्पेअर आणि ला काय करते सेपरेट करते आणि तिसरी जी आपली ट्रांजिशन लेअर आहे ते मेजोस्पॉज मेजोस्पॉज काय करते मेझोस्पेअर आणि ला काय करते वेगवेगळं करते तर हे काय झालं स्ट्रक्चर झालं ॲटमॉस्पेअरचं म्हणजे अॅटमॉस्पेअर अशा प्रकारे स्ट्रक्चर झालेला आहे मग याच्यामध्ये आपल्याला जे आपण लेअर सांगितल्या किती लेअर सांगितल्या चार लेअर सांगितले आहे कोणते लेअर आहे ते चार ट्रॅटोस्पियर आहे स्ट्रॅटो कार्य ट्रोपोस्पेयर आहे स्ट्रॅटोस्पेयर आहे मेझोस्पेयर आहे आणि थर्मोस्पेयर आहे मग याच्यामध्ये आपण सर्वात पहिले बघणार आहे ट्रोपोस्पियर मग ट्रोपोस्पेयर म्हणजे काय ट्रोपोस्पेअर हे सर्वात खालची लेअर असते काय द लोवेस्ट लेअर ऑफ ॲटमॉस्पियर इज नोन एज ट्रोपोस्पियर मग हे एक्सटेंड कुठपर्यंत झालेले आहे तर हे एक्सटेंड झालेलं आहे एट किलोमीटरपासून तर एटीन किलोमीटरपर्यंत म्हणजे एट ते एटी किलो एटीन किलोमीटरपर्यंत काय झालेले आहे एक्सटेंड झालेले आहे म्हणजे आठ ते अठरा किलोमीटरपर्यंत जी जी ऍटमॉस्फिअरची लेअर असते त्या लेअरला काय म्हटल्या जाते ट्रोपोस्फेअर असं म्हटलं जाते ट्रोपोस्पेयरचे जर आपण जर बघितलं तर हे डेन्सेस्ट पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर आहे काय ट्रोपोस्फेअर इज द डेन्सेस्ट पार्ट ऑफ ऍटमॉस्फियर आणि याच्यामध्ये काय असते एटी फाईव्ह पर्सेंट मास हा ऍटमॉस्फियरचा काय झालेला असते समाविष्ट झालेला असते काय एटी फाईव्ह पर्सेंट जे ऍटमॉस्फियर असते हे कशामध्ये असते फक्त या ट्रोपोस्पेयरमध्ये असते काय मास त्याचा ऍटमॉस्फियरचा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो ट्रोपोस्पेयर आहे याच्यामध्ये जे वेदर फेनोमेनान असतात मग वेदर फेनोमेन म्हणजे काय असते क्लाउड येतात त्यानंतर रेन येते त्यानंतर मिस्ट येतात त्यानंतर आपले डिव येतात त्यानंतर फॉग येतात ह्या जे अॅटमॉस्फेअरिक म्हणजे हे काय वेदर फेनोमेनात हे वेदर फेनोमेनान कुठं ऑकर होत असतात म्हणजे कुठं घडत असतात तर हे या ट्रोपोस्पेयरमध्ये येत असतात म्हणजे काय रेन क्लाउड मिस्ट फॉग ऑकर इन ट्रोपोस्पेयर याचं जर आउटस्टँडिंग फीचर किंवा आउटस्टँडिंग जर कॅरेक्टर आपल्याला विचारलं तर याच्यामधलं आउटस्टँडिंग कॅरेक्टर काय टेम्परेचर डिक्रीजेट विथ इनक्रीज इन अल्टिट्यूड काय जसं जसं अल्टिट्यूड वाढणार आहे तसं तसं टेम्परेचर याच्यात काय होते कमी होत राहते हे कच्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे ट्रोपोस्पेअरच आहे ट्रोपोस्पेअर आला का तुमच्या लक्षात तर ट्रोपोस्पेअर काय नाही सर्वात खालची लेअर असते लोएस्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर आहे कुठपर्यंत असते आठ ते अठरा किलोमीटरपर्यंत एक्सटेंड झालेले असते त्यानंतर याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट हे डेन्सेस्ट पार्ट ऑफ ॲटमॉस्फिअर आहे एटी फाईव्ह पर्सेंट मास्क काय झालेला आहे समाविष्ट झालेला आहे त्यानंतर याच्यामध्ये क्लाऊड ड्यू फॉग मिस्ट रेन अशा सारख्या वेदर फेनोमेना असतात या गोष्टी होत असतात त्यानंतर याचं ऍट आउटस्टँडिंग जर कॅरेक्टरिस्टिक विचारलं तर याचं आउटस्टँडिंग कॅरेक्टरिस्टिक हे आहे की याच्यामध्ये काय होत असते टेम्परेचर ते कमी कमी होत जाते जसं जसे तुमची हाईट वाढणार आहे काय टेम्परेचर डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन अल्टिट्यूड हे अशा प्रकारचं हे काय आपलं ट्रोपोस्पेयर आहे ट्रोपोस्पेयर नंतर आपण का बघितली सेकंड नंबरची लेअर बघितली मग सेकंड नंबरची लेअर किंवा स्ट्रॅटा कोणसा आहे आपला तर स्ट्रॅटोस्पेयर आहे मग स्ट्रॅटोस्पेयर काय आहे ते आता तुम्हाला अगोदरच मी सांगितलेलं आहे की ट्रोपोस्पेयर पासून स्ट्रॅटोस्पियर सेपरेट कोण करणार आहे ट्रोपोस्पियर काय होणार आहे पॉज होणार आहे म्हणून तिथून पॉज होणार आहे म्हणून काय ट्रोपोस्पॉज म्हणजे काय लेअर विथ सेपरेट ट्रोपोस्पियर फॉर्म स्ट्रॅटोस्पियर इज कॉल्ड ट्रोपोस्पॉज ट्रोपोपॉजच्या नंतर काय येणार आहे आपली स्ट्रॅटोस्पियर आता स्ट्रॅटोस्पियरचं जर आपण बघितलं तर कुठपर्यंत एक्सटेंड झालेलं आहे आपण बघितलं ट्रोपोस्पियर कुठपर्यंत होतं आठ ते अठरा किलोमीटर पर्यंत होतं मग आठ ते अठरा किलोमीटर पासून वरती अप टू फिफ्टी किलोमीटर पर्यंत एक्सटेंड झालेलं असते स्ट्रॅटोस्पियर मग या मध्ये कुठपर्यंत पन्नास किलोमीटरमध्ये आता मध्ये काय असणार आहे तुमचं मध्ये असणार आहे याचं फीचर असं आहे की हे डस्ट फ्री असते त्यानंतर क्लाउड लेस असते त्यानंतर वार्मेस्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर आहे काय स्ट्रॅटोस्फिअर हे काय याच्यामध्ये डस्ट फ्री आहे त्यानंतर क्लाउड लेस आहे आणि हे वार्मेस्ट लेअर आहे त्यानंतर सगळीच सांगायची गोष्ट याच्यामध्ये महत्वाची हे काय ही धिस इज द सीट फॉर फोटोकेमिकल रिॲक्शन इन ॲटमॉस्फिअर म्हणजे अॅटमॉस्फिअरमध्ये ज्या फोटोकेमिकल रिॲक्शन होत असतात त्याचं जे ॲक्च्युअल सीट आहे ते कोणतं असते स्ट्रॅटोस्फिअर असते मग याच्यामध्ये नेमकं कसं तर बघा सूर्यापासून काय येत असते अतिनील किरण येत असतात काय अल्ट्राव्हायलट रेडिएशन येत असते मग हे अल्ट्रा व्हायलट रेडिएशन कुठपर्यंत येणार आहे आता पृथ्वीपर्यंत येणार आहे तर पृथ्वीवर आल्यानंतर काय होणार आहे पृथ्वीचं सजीव सृष्टी नष्ट होणार आहे मग हे सजीव सृष्टी नष्ट होऊ नये म्हणून काय होत असते ट्रॅट्रोस्पियरमध्ये काय होतं जे सूर्यापासून म्हणजे सनपासून येणारं जे अल्ट्रावायलट रेडिएशन असते अल्ट्रा वायलेट रेडिएशन ऑबझॉर्व्ह केल्या जाते ऑब्झॉर्व्ह केल्यानंतर काय होते जे आपले ऑक्सिजनचे मोलेक्युल असतात ऑक्सिजनचा डायटोमिक मोलेक्युल काय केला जाते ब्रेक केला जाते हा ब्रेक झालेला मोलेकुल मग काय सिंगल ॲटोममध्ये मोलिक्युल तयार होते हा सिंगल ॲटोम लिंक होतो डाय ॲटोमिक ऑक्सिजनला मग डाय ॲटॉमिक ऑक्सिजनला हा सिंगल ॲटोम लिंक झाल्यानंतर काय तयार होते ओ थ्री तयार होते मग ओथ्री म्हणजे काय असते तर आपला ओझोन असते म्हणजे काय ओझोन फॉर्मेशन टेक प्लेस इन स्टॅटोस्पियर हे एवढं सांगायचा अर्थ काय फक्त एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की ओझनची फॉर्मेशन कुठं होते तर स्ट्रॅटोस्पियरमध्ये होते किंवा ओझन कोण्या लेअरमध्ये असते तो स्ट्रॅटोस्पियरमध्ये असते मग कसा तयार होत असते तर जे अल्ट्रावायलेट रेडिएशन असते किंवा हीट असते सनपासून रिलीज झालेली हे हीट ऑब्झॉर्व्ह केली जाते स्ट्रॅटोस्पियरमध्ये आणि ती यूज केल्या जाते ऑक्सिजनचा डायटोमिक मोलेक्यूल ब्रेक केल्यासाठी हा ब्रेक केलेला मोलेक्यूल काय होते सिंगल सिंगल ॲटममध्ये मध्ये सिंगल सिंगल मध्ये काय होते सेपरेट होते हा सिंगल झालेला मोलेक्युल काय होते डाय ॲटोमिक ऑक्सिजनला काय होते लिंक होते मग लिंक झाल्यानंतर डाय ॲटॉमिक प्लस हा सिंगल ॲटम किती झाला ओथ्री तयार झाला मग ओथ्री म्हणजेच काय असते तुमचा ओझोन असते म्हणून या लेअरला काय या लेअरमध्ये ओझोनची निर्मिती होते किंवा ओझोन फॉर्मेशन टेक प्लेस इन मग स्ट्रॅटोस्पियरमध्ये ओझोन निर्माण झाला त्यामुळे या लेअरला ओझोनोस्फीअर असे सुद्धा म्हणतात किंवा ओझोन लेअर असे सुद्धा म्हणतात मग ओझोन लेअर स्ट्रॅटोस्फीअर ला का म्हणतात हे समजलं का तुम्हाला कारण याच्यामध्ये कशाची निर्मिती होते ओझोनची निर्मिती होते ओझोनची निर्मिती झाल्यामुळे या लेअरला काय म्हणतात ओझोनोस्फेअर असे म्हणतात तर बघा आता पुढे जाऊन जर आपण बघितलं तर आपल्या तीन नंबरची जे आपली लेअर आहे ती कोणती लेअर आहे मेझो आहे आता ते सांगायचं तुम्हाला काम नाही आहे की मोझोस्पेयर आणि स्ट्रॅटोस्पेयर यातली मंदातली लेअर आता इथं स्ट्रॅटोस्पेयर काय झालं पॉज झालं म्हणजे इथं पॉज झालं कोण स्ट्रॅटोस्पेयर स्ट्रॅटोस्पेयर पॉज झालं मेझोस्पेयर सुरू होणार आहे मग पॉज होणार काय स्ट्रॅटोस्पेयर मग त्याला पॉज करा म्हणजे स्ट्रॅटोस्पॉज म्हणजे स्ट्रॅटोस्पॉज हे ट्रान्झिशन लेअर आहे कोणाच्यामधली मेझोस्पेयर आणि स्ट्रॅटोस्पेयरमधली म्हणजे काय मेझोस्पेअर आणि स्ट्रॅटोस्पेयर सेपरेट केलेलं आहे कोणी तर स्ट्रॅटोस्पॉजनी तर आता याच्यामध्ये जर फीचर जर बघितले आहे मेझोस्पेअरचं तर मेझो फीचर असं आहे की याच्या स्ट्रॉंग डिक्रीज इन टेम्परेचर बघायला मिळते काय याच्यामध्ये टेम्परेचर कमी, फार कमी म्हणजे फार जास्त प्रमाणात काय होते डिक्रीज होती आणि जर आपण बघितलं तर काय मेझोपियर कुठपासून कुठपर्यंत आहे आपण बघितलं होतं की स्ट्रॅटोस्पियर हे कुठपर्यंत होतं पन्नास किलोमीटरपर्यंत मग अबो फिफ्टी किलोमीटर काय येणार आहे आता आपलं मेझोस्पियर आहे मग कुठपर्यंत आहे तर अप टू एटी किलोमीटर ऑफ ॲटमॉस्पियर म्हणजे ॲटमॉस्पियरच्या ऐंशी किलोमीटरपर्यंत आता तुम्हाला काय बघायला मिळणार आहे मेझोस्पियर बघायला मिळणार आहे म्हणजे मेझोस्पियर एक्स्टेंड फ्रॉम फिफ्टी किलोमीटर टू अप टू एटी किलोमीटर त्यानंतर ने या लेअरमध्ये असं फारस काही नाही आहे आणि या लेअरवरती क्वेश्चन पण बऱ्याचदा विचारला जात नाही त्यानंतर सगळ्यात लेअर आहे की अॅग्रिकल्चर एमपीएससी मध्ये एका वर्षाला पेपरमध्ये क्वेश्चन विचारला होता तो क्वेश्चन असा होता की रेडिओ कम्युनिकेशन जे असतात कोणते लाँग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन असतात हे कोणा लेअरच्या थ्रू पॉसिबल होतात हा प्रश्न विचारला होता तर ती लेअर कोणती आहे आपली थर्मोस्फियर आहे तर थ सॉरी हा थर्मोस्फियर तर या थर्मोस्पियरमध्ये नेमकं काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं झाली तर सगळ्यात पहिले आपल्याला सेपरेशन बघावं लागेल मग थर्मोस्पिअर इज सेपरेटेड फॉर्म मेझोस्पिअर मग सेपरेट कोणापासून झालं मेझोस्पिअरपासून म्हणजे मेजोस्पियर आता इथं पॉज होणार आहे म्हणजे थांबणार आहे आणि तिथून कोण सुरू होणार आहे थर्मोस्पियर सुरू होणार आहे म्हणून त्याला काय म्हणायचं मेझोस्पॉज म्हणजे काय थर्मोस्पियर इज सेपरेटेड फ्रॉम मेझोस्पियर विथ द लेअर ऑफ मेझोपॉज मे मेझोपॉजनं काय केलं त्या थर्मोस्पियरला आता तिथपासून सुरुवात केली मग हे जे थर्मोस्पेअर आहे द लोएस्ट लेअर ऑफ थर्मोस्पियर इज नोन आहे आयोनोस्पियर म्हणजे थर्मोस्पियरची सर्वात खालची जी लेअर असते त्याला आयोनोस्पियर असे म्हणतात काय लोअर लेअर ऑफ थर्मोस्फिअर इज नोन ॲट आयनॉस्फिअर या थर्मोस्फिअरचं कॅरेक्टरिस्टिक आहे ते कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय स्टेडिली इनक्रीज इन टेम्परेचर विथ अल्टिट्यूड म्हणजे जशी जशी तुमचं अल्टिट्यूड वाढेल काय जसं जसं अल्टिट्यूड म्हणजे हाईट वाढेल तुमच्या ॲटमॉस्फिअरची तसं तसं टेम्परेचर काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे म्हणजे काय स्टेडिली इन्क्रीज इन टेम्परेचर विथ अल्टिट्यूड म्हणजे जसं जसं अल्टिट्यूड वाढेल तसं तसं टेम्परेचर वाढेल हे एक त्याचं फीचर आहे कशाचं थर्मोस्फिअरचं तर थर्मोस्फिअरची जे खालची लेअर सांगत आहे त्या खालच्या लेअरला काय म्हणतात आयोनोस्पेअर असे म्हणतात मग आयोनोस्पेअर अवेलेबल असते ते कोणा लेअरमध्ये थर्मोस्पियर मध्ये ते कुठं असते लोएस्ट लेअर ऑफ थर्मोस्पियर असते तर हे जे थर्मोस्फेअर मधली आयोनोस्पियर लेअर आहे हे कशासाठी इम्पॉर्टंट असते तर लॉंग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन इज पॉसिबल काय लॉंग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन इज पॉसिबल थ्रू धीस लेयर म्हणजे ही आयोनाइज जे लेयर्स आहेत हे आयोनाइज लेयर म्हणजे आहे या लेयरच्या थ्रू आपल्याला लाँग डिस्टन्स कम्युनिकेशन करता येते हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहेतला आल थर्मो स्पेर, थर्मो स्पेर का लक्षात आता तुम्हाला थर्मोस्पेयर थर्मोस्पेयर काय असते थर्मोस्पेयर हे पासून सेपरेट झालेलं आहे मेझोस्पॉज या लेअरमुळे त्यानंतर खालची सर्वात खालची लेअर जी असते त्याला आयनोस्फेअर म्हणतात त्यानंतर फीचर याचं हे आहे की याच्या स्टेडीली इन्क्रीज इन टेम्परेचर विथ अल्टिट्यूड होत असते त्यानंतर लॉंग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन इज पॉसिबल थ्रू आयोनाइज लेअर किंवा धिज आयोनिक लेअर आयोनाइज लेअर म्हणावं लागेल आपल्याला तर हे काय झालं तुमचं थर्मोस्फिअर झालं आता ओव्हरऑल आपण आता सर्वच सर्व काय लेअर कंबाईन करून एक वेळ तुम्हाला परत एकदा सांगतो मी तर बघा सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं काय की ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर ॲटमॉस्फिअरचं स्ट्रक्चर ॲटमॉस्फिअर डिवाईड किती लेअरमध्ये झालेलं आहे तर ते चार लेअरमध्ये झालेलं आहे सर्वात खालची लेअर कोणती आहे आपली सर्वात खालची लेअर ट्रोपोस्पेअर असते त्याच्यानंतरची लेअर कोणती असते स्ट्रॅटोस्पियर असते त्याच्यानंतरची लेअर कोणती असते मेजोस्पेअर आणि सर्वात लेअरची कोणती असते थर्मोस्पेअर तर सगळ्यात पहिली लेअर कोणती आहे आपण बघितली ट्रोपोस्पेयर मग ट्रोपोस्पेअर कुठपर्यंत असते तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फ्रॉम द अर्थ सरफेस इट एक्सटेंड अप टू द एट टू एटीन किलोमीटर म्हणजे आठ ते अठरा किलोमीटरपर्यंत असते त्यानंतर हा डेन्सेस्ट पार्ट ऑफ ॲटमॉस्पिअर आहे याच्यामध्ये एट्टी फाईव्ह पर्सेंट मास ऑफ ॲटमॉस्पेअर काय झालेला आहे समाविष्ट झालेला आहे त्यानंतर याच्यात जर सांगायची जर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असे तर जे वेदर फेनॉमिना असतात जसं क्लाउड असते रेन असते मिस्ट असते फॉग असतात या ज्या गोष्टी होतात हे कुठं घडत असतात तर ह्या या स्ट्रोपोस्पियरमध्ये घडत असतात त्यानंतरची नेक्स्ट लेअर ट्रोपोस्पियरला सेपरेट करते कशापासून स्ट्रॅटोस्पियरपासून तर त्याला काय म्हणाल ट्रोपोस्पॉज ट्रोपोस्पेयर पॉज होत आहे म्हणून ट्रोपोस्पॉज ट्रोपोस्पेअर काय होता पॉज होत्या मग ट्रोपो पॉज झाला स्ट्रॅटोस्पेअर सुरू झाला म्हणजे ट्रोपोस्पॉज मग ट्रोपोस्पॉजच्या नंतर काय झाली आपली स्ट्रॅटोस्पेअर आलं मग स्ट्रॅटोस्पेअर काय आहे आठ किलो आठ आट ते अठरा किलोमीटरपासून तर अप टू फिफ्टी किलोमीटरपर्यंत एक्सटेंड झालेली आहे मग याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचे फीचर आहे डस्ट लेस्ट आहे त्यानंतर कौ क्लाउड लेस आहे त्यानंतर वार्मेस्ट लेअर ऑफ ॲटमॉस्फिअर आहे तर याच्यामध्ये हे काय सीट आहे कशाचं फोटो केमिकल रिॲक्शनचं म्हणजे फोटो केमिकल रिॲक्शन कुठं घडून येतात तर ते या स्ट्रॅटॉस्फिअरमध्ये येतात जे सूर्यापासून अल्ट्रावायलेट रेडिएशन येत असते याच्यापासून काय ऑक्सिजन ब्रेक होतो त्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो ओझोन तयार होतो ओझोन तयार होत असल्यामुळे या ज्या स्ट्रॅटोस्पियर आहे या स्ट्रॅटोस्पियरला काय म्हटल्या जातं या ट्रॅटोस्पियरला ओझोन लेअर किंवा ओझोनोस्पेयर सुद्धा म्हटल्या जातं त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट नंतरची लेअर आपण बघितली ती मेझोस्पियर मग मेझोस्पियर स्टार्ट झाली स्ट्रॅटोस्पियर पॉज झाली म्हणजे स्ट्रॅटोस्पॉज मग स्ट्रॅटोस्पॉज झाला नंतर काय मेझोस्पेयर आली मेझोस्पेयर काय मेझोस्पेयर या लेअरमध्ये काय बघायला मिळते आपल्याला की या लेअरमध्ये हे बघायला मिळते की स्ट्रॉंग डिक्रीज इन टेम्परेचर टेम्परेचर काय होत आहे स्ट्रॉंगली डिक्रीज होत असते त्यानंतर पन्नास किलोमीटरपासून तर ऐंशी किलोमीटरपासून याचं काय असते हाईट असते कशाची मेझोस्पेअरची त्यानंतर जर आपण शेवटची लेअर बघितली ती म्हणजे थर्मोस्पेयर बघितली थर्मोस्पेअर म्हणजे काय असते तर थर्मोस्पेयर हे सेपरेट झाली असती मेझोस्पेअरपासून मेझोपॉजणं त्यानंतर थर्मोस्पेअरची सर्वात खालची जी लेअर असते त्याला आयनोस्पेअर म्हणतात त्यानंतर याच्यामध्ये इम्पॉर्टंट सांगायची गोष्ट जर फीचर जर जा सांगायचं झालं तर स्टेडीली इनक्रीज इन टेम्परेचर अलँग विथ अल्टिट्यूड ऑफ ॲटमॉस्पियर त्यानंतर जे लाँग डिस्टन्स रेडिओ कम्युनिकेशन असते हे पॉसिबल होत असते थ्रू धिस आयनाइज लेअर अशा प्रकारचं हे काय आहे चार लेअर आहेत अशा प्रकारचं ॲटमॉस्फेअर हा टॉपिक आपण या लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेअरची डिफिनेशन ध्यानात ठेवायची ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असते तर ॲटमॉस्फिअर इज कलरलेस टेस्टलेस अँड ऑर्डरलेस मिक्सचर ऑफ गॅसेस सराउंड द अर्थ म्हणजेच काय झालं तुमचं ॲटमॉस्फिअर झालं तर हे ध्यानात ठेवायचं आणि बाकीच्या जे कंपोजिशन सांगितलं स्ट्रक्चर सांगितलं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे याला तुम्ही काय करा पद्धतशीर अभ्यास करा याच्यामधले तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याचा डाटा सुद्धा घेऊ शकता तर बघा अशा प्रकारचं हे काय झालं आपण ॲटमॉस्फेअर बघितलं तर बघा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग, प्र, टॉपिकवर आपण काय बनवत राहतो लेक्चर बनवत राहतो आणि हे लेक्चर विद्यार्थ्यापर्यंत शेअर करत राहतो म्हणून काय करायचं आहे तुम्हाला हे लेक्चर मिस होऊ नये म्हणून आता अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो एवढा व्हिडिओ बघितला सर्व बघितलं लेक्चर बघितलं लाईक केलेलं नशीन अजून ते व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण बेल आयकॉनला दाबलं म्हणजे काय होणार आहे तुम्हाला वेळेवर माझ्या नोटिफिकेशन मिळतील तर चला बघा तर आजच्या लेक्चरमध्ये हे एवढंच ठीक आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटून नवीन टॉपिकसहित तोपर्यंत नमस्कार